जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नवापूर नगरपालिकेत काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात सियाचा वाटा असलेले, जिल्हा परिषदेत 2.5 वर्षाच्या कालावधीत लोकाभिमुख कामांना प्राधान्य देणारे भरत गावित आणि सलग 9 वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित हे अपेक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. 30 मार्च रोजी त्यांनी नवापूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. फक्त आपल्या विधानसभा मतदारसंघाला परिचित काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्याबरोबर भाजपाच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना देखील मोठे आव्हान उभे राहणार आहे. कारण 52 वर्ष खासदारकी करत असताना माणिकराव गावित यांनी निभावलेली पक्षनिष्ठा आणि दांडगा जनसंपर्क प्रेमभाव जपत मतदारसंघात असलेली पकड लक्षात घेता त्यांचे समर्थन करणारा भलामोठा कार्यकर्ता वर्ग आहे. पक्षाने माणिकराव गावित यांच्याऐवजी भरत गावित यांना उमेदवारी देऊन त्यांच्या या निष्ठेला या कार्याला न्याय दिला पाहिजे होता अशी भावना या कार्यकर्त्यांमध्ये आहे. भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्यामुळे अन्याय झाल्याची भावना बनलेला हा समर्थकांचा समूह भरत गावित यांना अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह करीत आहे. परिणामी काँग्रेस पक्षाचे जाहीर झालेले उमेदवार ॲडव्होकेट के सी पाडवी यांची एक मोठी फडी विभागली जाईल हे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीत सुद्धा भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आणि धुळे जिल्ह्यातील मराठा समाजाने पक्षश्रेष्ठीकडे हिना गावित यांना उमेदवारीनं देण्याचे घेतलेले साकडे आणि अलीकडे निवडणूक प्रथम सर्व्हेमध्ये नंदुरबार लोकसभा काँग्रेसकडे असलेला कल बघता जिल्ह्यातील आतून खिंडार पडायला उत्सुक असलेले कार्यकर्तासुद्धा भरत गावित यांच्या अपक्ष उमेदवारीला मजबूत करणार आहेत. दरम्यान 30 तारखेच्या मेळाव्यानंतर या अपेक्ष उमेदवारीबद्दल चित्र स्पष्ट होईल. प्रेमेंद्र पाटील, पाटील लाईन न्यूजसाठी नवापूर. सगळ्या काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची गाठीभेटी घेतल्या आणि आम्हाला असं वाटलं की ज्या माणिकराव दादांनी गेल्या 30-35 वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्याची दुरा सांभाळली, पक्षाने त्यांना वेळोवेळी नंदुरबार जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, याही वेळेस त्यांच्या रूपाने मला उमेदवारी मिळेल असं आम्हाला वाटत होतं. कारण निस्वार्थीपणे माणिकराव दादांनी या पक्षाची आणि नंदुरबार जिल्ह्याची सेवा केली. आम्हाला वाटलं की यादीमध्ये आमचं नाव पहिल्याच यादीमध्ये डिक्लेअर होईल, पण आमचं दुर्दैव की आमचं त्या ठिकाणी नाव आलं नाही. आमचेच एक ज्येष्ठ नेते आदरणीय के सी पाडवी साहेबांचं नाव ठिकाणी त्या ठिकाणी आलं आणि आम्ही थोडंसं कुठंतरी नाराज झालो की इतक्या वर्ष पक्षाची पक्षपाती पुढाऱ्यावर जर हा जर पक्ष जर अन्याय करत असेल तर या पक्षात थांबण्यात काहीही अर्थ नाही अशी ही संतप्त भावना आमच्या कार्यकर्त्यांची आहे. आणि कार्यकर्त्यांचा आदर, कार्यकर्त्यांचा मान ठेवणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. म्हणून कार्यकर्त्यांच्या नाईलाजास्तव आम्हाला उद्याची जी भूमिका आहे ती वेगळी घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे जनतेने माणिकराव दादांबरोबर राहावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि या जिल्ह्याला या निमित्ताने माणिकराव दादांवर जो अन्याय झालेला आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपला आशीर्वाद येणाऱ्या 29 एप्रिल रोजी आम्हाला द्यावा अशी हात जोडून आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. संघातनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी विनंती अर्ज केला होता. पक्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचा सुद्धा आशीर्वाद घेतला होता. महाराष्ट्र प्रदेश तिथेही नेत्यांचा आशीर्वाद घेतला. दिल्ली या ठिकाणी जाऊन आदरणीय माणिकराव दादा यांच्यासोबत जाऊन अहमद पटेल साहेब यांच्याशीही भेट घेतली. माननीय प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांचीही भेट घेतली. महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय खरगे साहेब यांची सुद्धा आम्ही भेट घेतली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी यांची सुद्धा माझ्या वडिलांनी भेट घेतली. प्रकृती बरी नसल्यामुळे सोनियाजी मॅडम यांची भेट झाली नाही, पण त्यांचे पी आहे माधवनजी दादांचा इतकासा सुद्धा विचार केला नाही. कुठंतरी खंत ही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आमच्या सर्वांच्या मनामध्ये खदखदत होती. शेवटी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी एकत्रितरित्या हा असा निर्णय घेतला की उद्या 30 जानेवारी रोजी आम्ही सर्वजण हे
काँग्रेस भवन इथं एकत्रित बसणार आहोत आणि पूर्ण जिल्ह्याचे त्या ठिकाणी आमचे माणिकराव दादांवरती प्रेम करणारे असंख्य चाहते त्या ठिकाणी येणार आहेत आणि उद्याची रूपरेषा आमची ती ठरणार आहे. तर बहुतेक सगळ्यांचा कल हा अपक्षाचा आहे की अपक्षातनं आपण उमेदवारी करून या नंदुरबार जिल्ह्याला आपल्याला न्याय देता येईल. कारण आजपर्यंत या नंदुरबार जिल्ह्याला माणिकराव दादांनी प्रामाणिकपणे न्याय दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांचा संताप इतका आहे की जर माणिकराव दादा सारख्यांना ज्येष्ठांना जर डावलं जात आहे तर आमच्या तुमच्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काँग्रेसमध्ये काय काम. की इतकी पक्षनिष्ठा त्यांनी ठेवली, एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप जनता पार्टीचा आणि माणिकराव दादा गावित यांच्या परिवाराचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. कारण हे जे तिकीट मागितलं होतं हे आम्ही पक्षाकडं मागितलं होतं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडं मागितलं होतं, आम्ही भाजपकडं मागितलंच नव्हतं. त्याच्यामुळे भाजप आणि काँग्रेस हे वेगवेगळे आहेत. आम्ही आमच्या घरामध्ये तिकीट मागितलं, आम्हाला तिकीट नाही मिळालं, म्हणून आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्ही ते स्वतंत्र आहोत म्हणून आम्ही ते उभं राहतो आहोत. आम्ही काही भाजपकडनं उभं राहत नाही, आम्ही अपक्ष म्हणून उभं राहत आहोत. आणि आम्ही आज जरी अपक्ष उभा राहू तरी उद्या आम्ही आमच्या घरामध्ये जाण्यास आमची तयारी राहील, त्याच्यात शंका नाही. गिरीश महाजन तुमच्या संपर्कात आहे असंही बोललं जात आहे. माझ्या तर अजूनपर्यंत कोणीही संपर्कात नाही. हे कोणीतरी सांगत असेल की गिरीश भाऊ महाजन ते मोठे नेते आहेत, मी ते एक सामान्य कार्यकर्ता आहेत, माझ्यापर्यंत ते कसं काय संपर्क करतील. आणि त्यांचा रस्ता वेगळा आहे, आमचा रस्ता वेगळा आहे, त्याच्यामुळे भाजपमध्ये तर शक्यच नाही.